जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा ते कन्सेप्ट समजायचं नाही. 2017 आम्ही मी स्वतःच लेबर म्हणून काम करायला लागलो. इलेक्ट्रिकलच वगैरे काम करत असताना मला व्यवसायाचा अंदाज आला, व्यवसायामध्ये प्रॉफिट किती आहे, शिकत कशी जाऊ. मग तेव्हा मी 2017-18 जेव्हा मी बिझनेस करतो तेव्हा असं की बिझनेस हेड व्हायला 4 वर्ष लागतात, 3 ते 4 वर्ष लागतात. तर मग मी तेव्हा बिझनेस सुरू केला. माझं कॉलेज चालू असताना मी करायचो तेव्हा मी माणसांना भेटायचो वगैरे. माझ्या पहिल्या वर्षाला फक्त 3 ते 4 क्लायंट झाले. त्यानंतर पुढे मग मी कामाशी वाढवली. मी तुम्ही जसं म्हणजे माझ्याशी म्हणतात की बचत गट वगैरे तुम्ही करत होता, तुम्ही बचत गटातून पैसे घे, कोणाकडून पैसे घ्या, असं व्याजदारांनी जास्त फिरून करायचो. पण विषय काय होता, मला लोन मिळायचं नाही तेव्हा, कारण की माझं इंजिनिअरिंग झालं नव्हतं आणि प्रॉपर माझ्याकडे एक स्टार्टअप करायला तेवढी ऍबिलिटी एलिबिलिटी नव्हती. माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर बरोबर त्या वेळेला करून मला डिवाईस सोबत म्हणजे भेट झाली. डिवाईसने मला समजून सांगितलं. ऍक्च्युअली मी तेव्हा घाबरत होतो की लोन कसं करायचं, टर्म्स कंडिशन्स वगैरे काय काय. जॉब डिवाईस सोबत भेटलो आणि मला क्लिअर सांगितलं. मी त्यांना म्हणजे आधी जे सगळं होती बचत गटातून पैसे घेतलं तर ते काम झाल्यानंतर तेवढं व्याज घेऊन कम्प्लीट करायचं. मी त्यांना स्वतः विचारलं की तुमचं काय आहे का व्याज, तुमचं काही देणं आहे का. ते म्हणजे आमचं असं काही नाही आहे, आमची एक संस्था आहे. तर मला तरी पण विश्वास असत नव्हता. पण शेवटी त्यांनी स्वतःहून त्यात लक्ष घालून त्यांनी टोटल लोन सगळं प्रोसिजर करून दिली. मला बँक ऑफ बडोदामध्ये माझं लोन झालं. लोन झाल्यानंतर लोन करताना म्हणजे कसं युज करायचं, काय त्याची म्हणजे प्रॉपर वापर वेग असा, त्यासाठी मला माहिती दिली. मेंटीला मी सॅटिंगला मिळालो नाही, भेटलो नाही. कारण की जेव्हा मी इंजिनिअरिंग माझं सुरू होतो तेव्हा माझी कंपन्यांबरोबर आयटी कंपन्यांबरोबर ओळख झाली. तर त्यांच्या इथे इंजिनियर्स अवेलेबल नव्हते. तर त्यावेळेला मी त्यांच्यासाठी इथं सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम करायचे. अशा टोटल 11 नामांकित कंपन्या आहेत. जसं तुम्ही आता एटीएम बघताय, एवढे सगळे एटीएम मध्ये सर्व्हिस इंजिनियर म्हणून मीच आहे. तर अशा वेळेला मग त्याच्यानंतर जेव्हा बाहेर आलो तेव्हा मग मला स्क्रिकल कंपनीनंतर मग जेव्हा मी सेल्सला बघायला लागलो बाहेर ऍक्च्युअली सेल्स कसा करतात. त्यावेळेला मी लाखोरे सरांना भेटलो. लाखोरे सरांनी मला मार्केट सांगितलं, लोकल मार्केट काय असतं. ऍक्च्युअली लोकल मार्केट स्वतः तेव्हा मला समजून सांगितलं की अशा अशा गोष्टी आहेत, या या कॉम्पिटिशन आहे, या टाईपचं तुम्हाला कॉम्प्युटर मिळणार, या टाईपचं कस्टमर आहे, कस्टमर बेस जो आहे मला कसं डील करायचं हे मला डीवायसी म्हणून समजलं. दुसरी गोष्ट डीवायसी मध्ये जेव्हा मी म्हणजे त्यांचे टूर आहे त्या टूरला मी गेलो. दोन दिवस दिवसच्या एवढा अंतरंग कार्यक्रमामध्ये सगळे कार्यक्रम ऍड केले. हात चालणार नव्हता कारण की मला मीटिंगमध्ये माझ्या लक्षात नव्हतं. तरी पण मी सरांना ट्राय करतो. शेवटीला 4:30 मी आलो. पाऊजा सुद्धा तरी पण फोन केला नाही. आल्यावरती म्हणले आहे ये मग आलो. अशा वेळेला की जेवढं ते देत आहे तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला. की ते जे देतात ते आपल्या बिझनेसमध्ये फायदेशीर गोष्ट प्रत्येक गोष्ट सीसी यूज कसा करायचा वगैरे, परत तो सीसी मेंटेन कसा करायचा, तुमचा जो टर्न ओव्हर आहे तो कसा मेंटेन करायचा. दुसरी गोष्ट की आता म्हणजे बघतो आपण की आपण माझ्या लोन मिळत नाही घेतो, आपण ट्राय करतो असं काहीतरी जुगाड करून फायनान्स मध्ये जातो. तर बँक हे आपल्यासाठी एक युएसएन करून सांगितलं. आता मी आधी करताना कसं ह्या ठिकाणी मी चौकशी करायला ह्या ठिकाणी लोन तसं नाही. मी बँकेकडून घेतलं एक माझा प्रॉपर थ्रू आहे आणि काही असेल ऍज अ थ्रू आपण बँकेला सांगावं का माझा या वेळेला सेल नाही. मी मध्ये माझं बँगलोरला काम केलं तर तिथे फ्लड पाणी भरल्यामुळे माझे टोटल एटीएमचं इन्स्टॉलेशन घेतलं ते वाया गेलं. टोटल ते माझ्या अंगावर पडलं. बँक मला बोलली की बाबा तुला 3-4 महिने झाले तो सेल करा. त्यांना समजून सांगितलं मला समजून घेतलं असं असं आहे ठीक आहे. त्यांनी मला पुढे सांगितलं की तुम्हाला रेफरन्स काय काय. मग मी सेल्समध्ये आता इथे ट्राय करायला लागलो. आता माझं फक्त एक पहिला एक शॉप होता. आता एक ओढा म्हणायचं एक सेल्स डिपार्टमेंटचा ऑफिस केला आपण नगरला. म्हणजे असं करत ह्या गोष्टीचा फायदा आहे की आपण एक जुगाड बघण्यापेक्षा जे काय ते देत आहे माझं फ्री ते तुम्ही जेवढा अनुभव घेतात तेवढा घ्यावा. मेंटी मेंटर हे आपल्यासाठी देत म्हणजे हे जेवढे शेजारी आहेत त्यांना पण याचा आपल्याला क्लायंट करता येईल हे बघा. मी बऱ्यापैकी बी टू बी मध्येच करतो आणि मग माझ्या तुमच्या इथे कोणाबरोबर संबंधाला नसेल पण सांगली देशात की डीवायसी मध्ये जेवढा आतापर्यंत जेवढं झालं ना टूर आम्ही औरंगाबादची केली, वर्धाची केली, या टूरमध्ये आम्ही बघितले बाबा व्यवसाय किती त्यात काय रेकमे करतात करता. आता माझा सेल ऍज पण फक्त लेबर होता. नंतर मी परत आता छोटा बीटूसी मध्ये म्हणजे बीटूबी मध्ये हॉटेल मध्ये पडतो. येताना मी मॉल्स वगैरे आम्ही सध्या कॉन्ट्रॅक्ट सुरू केले. 6 महिन्यात आपले 6 कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे. आता टोटली कॉन्ट्रॅक्ट अजून आपण सुरू आहे जवळजवळचे बऱ्यापैकी आहे. आणि याच्यामुळे काय होतं की तुम्हाला जो बेअर करायची लॉस बेअर करायची कॅपॅसिटी असते ती वाटते. तुम्ही एकदम जर डायरेक्ट सगळ्या मोठी जेव्हा मारली तर ती करतो. आणि हे जेवढं मी व्यवस्थित शिकलो ते मला वाटतं मी बाहेर कुठे शिकू शकेल. जेवढं मेंटेनन्स शिकलो तेवढं बाहेर मिळणार एवढी पैसे घेऊन जरी गेलं तरी तुम्हाला मिळणार.
प्रत्येक जण प्रत्येकाला प्रॉफिट बघतो. तुम्ही आज समजा मी आज एखादा इन्व्हेस्टर बघितला तो प्रॉफिट बघतो. इन्व्हेस्टमेंट तुम्हाला असते म्हणत नाही बाबा एवढं मला दे तेवढं दे बाबा मीटिंग होते बाबा एवढं माझं मार्जिन असं नाही. तुम्हाला आम्ही ह्या गोष्टीचा एवढा फायदा करून देतो. या तरुण उद्योजकाकरता आणखीन टाळ्या पडल्या पाहिजे. पहिल्याच प्रयत्नात स्टेजवर येणं, चार लोकांच्या समोर बोलणं, एक मनुष्य म्हणून थोडीशी कठीण गोष्ट असते. सरावानं ते आत्मसात होते. आता आपण या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे